आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवाड येथे स्वच्छता अभियान डिजिटल बोर्डावर नगराध्यक्षांच्यावर जनता नाराज. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कुरुंदवाड शहरातील विकास कामांना गती देईल अशा भावना नागरिकांच्या होत्या, मात्र त्या फोल ठरल्या आहेत. नगराध्यक्ष जयराम पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जुना स्टँड परिसर एकमेव नजरेखालून घालावा. येथे गटारी तुंबले आहेत, घाणीचं साम्राज्य निर्माण झालं आहे. लोणार गल्ली उर्दू शाळा या भागात नगर परिषदेची स्वच्छता अभियान पोहोचलेली नाही. किमान नगराध्यक्ष पाटील यांनी घरपट्टी आणि पाणीपट्टीतील जमलेल्या पैशातून प्रवास खर्च करून हे प्रश्न तरी समजावून घ्यावेत, अशी तिखट प्रतिक्रिया उर्दू शाळा परिसरातील नागरिकांची आहे. कुठल्या एरिया म्हणायची? लोणागल्ली दर्गाजवळ कुरुंदवाड. काय काय विषय काय इथे? इथं गटार एवढी मोठी आहे की या गटारीमध्ये एवढी घाण तसलेली आहे आणि जनावर इथे फिरत आहेत आणि बाजूला उर्दू शाळा आहे आणि उर्दू शाळेची पोरं सुद्धा इथं एक दोन वेळा पडले होते. ते मरता मरता वाचल्यात आणि ती जनावर सुद्धा इकडे फिरत असतात सगळी आणि इकडे नगरपालिका स्वच्छता करत नाही, काय नाही, म्हणजे लक्ष नाही नगरपालिकेचं. आणि उगाच मग हा कुरुंदवाड मध्ये जो डांगोरा पेटला जातोय तो चुकीचा आहे स्वच्छतेचा, म्हणजे ह्या लोणार गल्लीमध्ये त्या लोकांचं अजिबात लक्ष नसल्यामुळं तुमच्या या गल्लीमधल्या लोकांना त्याचा धोका पोहोचला आहे, शारीरिक त्रास व्हायला लागला. त्रास तर भरपूर आहे. कमीत कमी या गल्लीमध्ये 25-30 घर असतात की रोज दवाखान्यात जायची पाहिजे, तेवढं ढासं बिसं हे वाढलेलं आहे. महानकर न्यूज साठी कुरुंदवाडहून मोहन जमादार.